नमस्कार, जय श्री राम। ध्यानाच्या वेळेस जसं सांगितलं तसं सुंदर मुहूर्त होऊन गेला। गुढीपाडव्याचा सुवर्ण संधी प्राप्त झाली। श्रीराम अयोध्येत परत आले। श्री कृष्ण अर्जुनासमोर उभा राहिला। धर्म संस्थापकम वीरम, हा महावीर, हा परमवीर शूरवीर रावण दहन करून आलेला। पुन्हा आपल्या हृदयात मनात धर्माची संस्थापना होईल, अवश्य होईल, होत आहे। ही संधी सोडली नाही तर म्हणून आता काय, तुलसीदासजींचं वचन, अब प्रभु कृपा करहु एहि भाती सब तजु भजन करु दिन राती। भारद्वाजन सारख्या आदित्य हृदय स्तोत्र ज्यांनी रामाला दिला आशीर्वाद रूपानी, ज्याचा शेवटी पाठ करून रावण दहनाच्या वेळी कामात आला, कवच बनून आला श्रीरामाची रक्षा, ते भारद्वाज ऋषी म्हणतात तू जातो आहेस तिकडे, आता बस एक जाता जाता मला एवढा आशीर्वाद, ब्रह्मऋषी म्हणतात। खूप झालं ज्ञान, शिष्य, आश्रम, तपस्या, खूप झालं हे सगळं। सब तज भजन कर दिन राती, भावो ही भक्ती, भाव ईश्वरात। मंजिरा कुठून ढोलक वाजून 24 आवर कीर्तन नाही, मनातून भ बुद्धी, संस्कृत मध्ये बुद्धिवाचक भ, यजन पूजन, बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते, बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युजस्व योग कर्म सुकौशलम्। दुसरा अध्याय सांख्य योग। बुद्धि युक्त जहातीह उभे सुकृत दुष्कृते सब तजुत भजन। बुद्धिनी सुकृत अथवा दुष्कृत श्रीकृष्णाचे वचन, भारद्वाज मुनींचे वचन रामायणात आहे, भगवद्गीतेत आहे। बुद्धीचा उपयोग करून बुद्धू बनून भजन नाही, पहिले बुद्धी समोर ठेवून। मनुष्य प्राणी आहे तर नंतर पोपटाला शिकवून दिलं तर राम 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 करू शकतो, परम योगी नाही झाला पोपट। मग पुढचा जन्म श्रीकृष्ण झाला नाही झाला, रेकॉर्ड प्लेअर कॅसेट लावून दिली सतत, ओम नमो भगवते वासुदेवाय सुरू आहे, गुगलवर लावून दिला पूर्ण वेळ सुरू आहे, सबत जो भजन करू दिन राती सुरू आहे। तसं काही नाही झालं, भाव बुद्धियुक्त जहाती बुद्धियुग योगम उपाश्रित्य, सुरुवातीला बुद्धियुक्त म्हटलं, शेवटी बुद्धियुक्त म्हटलं श्रीकृष्णाने। आपल्या अखलेचा वापर करून विचार, अर्थात थोडक्यात विचार, विचार करण्यासाठी आत जावं लागेल, आचार बाहेर, विचार आत, चार संस्कृतने चालणं, चार म्हणजे आचार बाहेर, विचार आत। बाह्य क्रिया षोडशोपचार पूजा, हे वाहून ते वाहून असं करून तसं करून, हे मंत्र म्हणून ते मंत्र म्हणून, त्या आरत्या, ते मंजिरा, ते ढोलक, ते नाचून चांगला आहे, उत्कृष्ट आहे, छान आहे। नवविधा भक्तीमधले काही खालच्या पायऱ्या आहेत, पण ते आचार आहे। पुढच्या पायऱ्यांमध्ये निधिध्यासन, आत्मनिवेदनम, विचार आतून, कारण तो आत बसलाय। तिच्या विचारांनी पुढे वाटचाल करू। आजचा सुंदर मुहूर्त दुसरा हा कि बहुतेक 9वा अध्याय संपेल, अत्यंत महत्वाचा अध्याय, राज विद्या राज गुह्य योग। सगळ्यात मोठं रहस्य राज
गोह्य म्हणजे गुपित, सगळ्यात मोठं गुपित. राजविद्या सगळ्यात मोठी विद्या, पंचदशेत म्हटलं सा विद्या या विमुक्तये. विद्या तर तीच, हुशारी तर तीच करावी, माहिती तर तीच गोळा करावी ज्यांनी बाकी सगळं. याच्यानंतर कधी माहिती गोळा करायची आवश्यकता नाही पडणार, अजून काही विचार करण्याची आवश्यकता नाही पडावा असा एकदा एक विचार करावा. एवढी अक्कल लावावी एकदा मनुष्य जन्मा की पुन्हा कधी अक्कल मिळो ना मिळो, काम झालं. मरो मरो सब कहे मरना जाने न कोय, एक बार ऐसा मरो फिर मरना न होय. बस पुनरपि जननम पुनरपि मरणम नको न व्हाव म्हणून राजविद्या हे एक जाणून जर घेतलं तर तो अध्याय जो सुरू झालेला तो आज निरूपण शेवट होईल. सुंदर प्रसंग. मागच्या वेळेसपर्यंत आपण 29व्या श्लोकापर्यंत आलो होतो, दोन तीन सुंदर श्लोक झाले ते. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्ति उपहृतम अश्नामी प्रयतात्म. माझ्यासमोर फळ ठेवलं, फूल वाहिलं, पाणी फिरवलं, हे ध्येयाचे शब्द आहे गीतेतले. पत्र पानं वाहिले, 108 वेलाचे पानं, 1000 तुळशीचे पानं. पत्र पुष्प फुलं वाहिले, शंकराला पांढरं फूल, असं तसं गणपतीला लाल फूल. फळ ठेवलं, नारळ ठेवलं, केळ, सफरचंद. तोयम पाणी फिरवलं, तोयम म्हणजे पाणी. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, प्रयत्नपूर्वक भक्ती करून. वरून करून नाही, आत जाऊन प्रयत्नपूर्वक बाबा मी तुला देतो रे राजा, श्रीहरी माझ्या विठोबा, हे तुझ्यासाठी आहे, तुझ्यासमोर ठेवला आहे. खातो मी आहे, ग्रहण तू करता है, बघतो मी आहे, दिसते तुला आहे, ऐकतो मी आहे, कळते तुला आहे. विचार करून प्रयत्नपूर्वक भक्ती करून, कृष्णाचे शब्द भक्त्या प्रयच्छती, तो श्लोक झाला होता. पुढचा झाला यत करोषी यद अश्नासी यद जुहोसी तदासी यत, यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पण. जे करते आहेस तू, यत करोषी यद अश्नासी, जे खाते आहेस, यद जुहोसी ज्याची कोणाची पूजा करते आहे, ज्याचा कोणाचा मान सन्मान आदर करते आहे, तारीफ करते आहे, कौतुक करते आहे, ददासी यत, जे काही ज्याला काही जो ज्याला जे देते आहे. शनी महाराज वाला आला त्याला तेल देते आहे, मुलगा आला त्याला जोडे देते घेऊन देते आहे, कोणाला काही देते, कोणाच्या हातात खडी साखर ठेवते आहे, कोणासाठी पिठलं भात करते आहे. खूप मोठे अतिथी आले, खूप पंचपक्वान ब्राह्मण आला त्यांना दही पेढे देते आहे, चहा घ्या म्हणते, जे काही ज्याला काही देश तदासी म्हणून वर्गणी देते आहे. तत्कुरुष्व मदर्पणम, लक्षात भाव लक्षात ठेव की हे समोर वर्गणी मागणारे हात पसरवणारे व्यक्ती दिसतात, पण मी माझ्या कृष्णाला देते आहे, मी माझ्या कृष्णाला खाऊ घालते आहे, मी माझ्या कृष्णाला भेट देते आहे, मी माझ्या कृष्णाचं कौतुक करते आहे, मी माझ्या कृष्णाची स्तुती करते आहे, मी माझ्या कृष्णालाच सगळं काही देते आहे. यत करोश यद अश्नासी, जे खाते आहेस. नुसतं तोंडाने म्हणणं खूप मोठमोठ्याने ब्राह्मण पंक्त्या घालून वदनी गावळ घेता नाम घ्या श्री हरीच्या, सहजावन होते नाम घेता पुकाचे, उदर वर्णन होय अन्न हे पूर्ण. विचार करून बाबा मी खातो आहे, वदनी वदनी म्हणजे तोंडात, कवळ म्हणजे घास घेता, तोंडात घास घेता, वदनी कवळ घेता, नाम घ्या श्री हरीचे. श्रीहरी म्हणते श्लोक म्हणते म्हटलंच म्हणल्या गेला श्रीहरी आप, अजून काय नाव घ्या. सहज हवन होते, सहज यज्ञ झाला, नाम घेता पुकाचे, फुकटात फ्री, फ्री मध्ये आहे, पैसे नाही द्यायला लागले त्याचं नाव घ्यायला, हे जे घास मिळालं त्याच्यासाठी ते पैसे खर्च करावा लागला. उदर भरण नोहे, उदर म्हणजे पोट भरणे, पोट भरणं नाही सुरू आहे, जे सुरू आहे ते
अन्न हे पूर्ण ब्रह्म, कसा चमत्कार आहे, विलक्षण चमत्कार आहे, विचार करा अवधीनी. हे भाताची शिते एवढे नरम, एवढे पांढरे शुभ्र, लांब सुंदर कोमळ, ही पोळी, हलकीची ही भाजी, हे वांगे, हा मसाला, हे सगळं कुठून आलं, कसं आलं, बापरे बाप, कसचं शेत, कोणती माती, कुठला सूर्यप्रकाश, कुठलं पाणी, शेतकरी, त्यांची अक्कल शक्कल मेहनत, बैल नांगर करून राहिले आहे, बायका तोडून राहिले आहे, कोणी बैलगाडी टाकून नेऊन राहिला आहे, पोत्यात ठेवून राहिला आहे, घरी बाजारात आणून विकून राहिला आहे, स्वस्तात देऊन राहिला आहे, आणून चिरायसाठी आयुध आहे, कोणी बनवून देऊन राहिला आहे, आणि मस्त एक 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 पदार्थाचा जर विचार केला तर डोकं भिन्न होऊन जाईल. अन्न हे पूर्ण ब्रह्म, कि केवढी त्या सृष्टीची, सृष्टीकर्त्याची कशी व्यवस्था आहे, हे एक घास माझ्यापर्यंत जो आलाय चविष्ट. उधर भरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म, हे यज्ञ सुरू आहे, कसं सूर्याने दिला प्रकाश, देणं म्हणजे यज्ञ, ढगांनी दिलं पाणी, धरतीनी दिले खनिज, आपल्या जाऊन नाही ठेवले, स्वतः जे होते ते दुसऱ्यांच्या भला, तिला माहिती नाही कोणाच्या पोटात हे वांग जाणार, देऊन दिला, लोखंड त्यात, वांग्यात लोखंड असतं ना, आयर्न रिच, देऊन दिलं, प्रत्येक वांग्याच्या बीमध्ये लोखंड सापडलं, देऊन दिलं, कुठून आलं, सूर्याजवळ लोखंड नाही, वाऱ्याजवळ लोखंड नाही, पाण्याजवळ, पावसाजवळ लोखंड नाही, पृथ्वीने दिला, ढगांनी आपलं पाणी दिलं, सूर्याने आपला प्रकाश दिला, क्लोरोफिलसाठी, फोटोसिंथेसिस होण्यासाठी तेज दिला आपला, वीर आपला त्यातला, बैलांनी मेहनत दिली आपली स्वतःची, एवढे चार गवत खाण्यासाठी, शेतकऱ्यांनी घाम गाळला दिला, अजून बाजारात तिन्ही स्वस्तात देऊन दिलं, देणं 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 सुरू आहे. डोळ्यांनी पाहिली इतकी सुंदर मसाल्याची वांग्याची भाजी, पाहत नाही राहिलं शेवटी, हात गेला पाहून अकलेकडे नेला, अकलेने विचार केला, मग हात गेला, हाताने धरला, मस्त पूर्णचे पूर्ण वांग घेतला हातात, धरून नाही ठेवला, आपलं काम केलं चोखपणे, व्यवस्थित नीट कालो, नीट तुकडा तोडून व्यवस्थित घास करून इथे आणून सोडून दिला, दिलं जाणीजे यज्ञ कर्म, सोडून दिला, तोंडांनी धरून नाही ठेवला, मस्त आहे, इथपर्यंत आला, बस फर्स्ट क्लास, चावून 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 इथेच धरणार नाही, दातांनी चावून सोडून दिला, जिभेनी वाळून सोडून दिला, घशाने इथे नाही धरून ठेवला, माझ्या मुठ्ठीत आला, आता इथे न वर जाऊ देत ना खाली जाऊ देत, यांच्यापैकी कोणीही एकानी धरून ठेवलं असतं पहिले त्यांचा मृत्यू, आणि त्यांच्यासोबत आसपासचे जे कोणी येते, घशानी पसार केला, पोटात गेलं, पोटानी मसाला बनवून धरून नाही ठेवला, पसार जे हवं ते घेऊन सात रस त्याची घेऊन बाकीचं सोडून दिलं, सोडून दिलं तेही कोणीतरी घेतला, खत झालं, दुसरं सुरू आहे यज्ञ कर्म. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, हे जी सृष्टीची कशी विलक्षण आहे, हे आता काय सुरू होते, हे शेवटचे तीन मिनिटं डोक्याचा वापर, आपला बुद्धीचा वापर, बुद्धियुक्तो जहा तिह उभे ते यजन आहे, भक्ती ती भक्ती आहे, भ अक्कल डोका खोपडी वापरून यजन त्याचं पूजन, प्रत्येकात त्याचा विलक्षण आविष्कार, अलौकिक चमत्कार, त्या वांग्याच्या भाजीचा एक वांगा तोंडात येईपर्यंत हजार चमत्कारांची रांग होत गेली सतत, तेव्हा इथपर्यंत ते आलं माझ्या तोंडात, हा कोण आहे, आत जाऊन हे सगळं जो अनुभव करतो, हा जो विचार करतो आहे, विचार करण्याची जी क्षमता ज्यांनी दिली आहे, समजण्याची क्षमता, हा कोण आहे, कसा आहे, कुठे आता आहे, इथे आहे, माझ्याजवळ आहे, सतत आहे. तर यत करोशी यद असणारसी यत जिहोसी तदासी, जे देशील जे घेशील जे खाशील जे करशील तत् करुष्व मदार्पण, यात तपस्यासी म्हणजे जी काही मेहनत करते, कष्ट करते, कष्ट घेते आहे, ते त्याच्यासाठी करते आहे, विठूसाठी, कृष्णासाठी, लोकांना वरून काही वाटत असं, त्याचं सृष्टी कार्य
चालू राहण्यासाठी छोटीशी खारुताई पूल बांधण्यासाठी पाण्यात जाऊन डुबत्या, मग इकडे रेतीतून गोळा होत्या, आपल्या अंगाला लागलेली रेती हळूहळू जपून पडून न जावं, अर्धी तर पडून जाते तिथे जायस्तर पुलावर, मग अंग झटकते, उरलेली रेती पडली, मग पुन्हा उडी टाकली समुद्रात, ओला अंग घेऊन पुन्हा रेतीत लोटांगण करून पुन्हा आरामात आरामात जाऊन जाते आहे, जपून जपून सगळी रेती पडून न जावं चिकुरलेली अंगाला, तरी अर्धी पडून जाते पण ठीक आहे अर्धी आहे, दुसऱ्या दगडांच्या मध्ये जाऊन पुन्हा अंग झटकते, पुन्हा रेती पडते, पुन्हा उडी मारते. आता श्रीराम बघतो आहे, कीडी के पग नेवर बाजे सोही साहेब सुनत है, मुंगीनी छोटे छोटे घुंगरू लावले ना बांगडी घालून मुंगी, त्याचा आवाज ते श्रीरामाला येतो आहे गुढी पाडवासाला. त्यांनी येऊन उचलून घेतलं आपल्या भांडीत ठेवलं तिला, तशी मी खारुताई बनव जे काही मी करते आहे. त्यांनी काय म्हणणार चार रीतीच्या कणाने, कोणता मोठे मोठे अस्वला सुग्रीव आणि हनुमंतासारखे अंगद नील सारखे माकडा त्याच्यावरून गाव जाणार नाही, पण सृष्टीचं कार्य श्रीरामाचं सेतू बांधण्यासाठी माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं ते मी करते आहे तिचा भाव. तसं मी तर इथे एवढी छोटीशी अशी, माझ्या मुलानं काही येत माझ्याजून काही पसादला मी काय करणार, मग नाही काही ना काही तर करते आहे. हो माझ्या असं दिसते माझे झूम लाईन संपणे काही कारणाने असं मेसेज आलाय की माझी लिंक तुटेल आता एक 10 मिनिटात, तर आजचा दिवस छोटं सत्र होईल त्याच्यामुळे माझी जो दुसरी लिंक आहे मी ती दुसरी लिंक टाकू शकतो जी, तू दुसरी देऊ शकते मी तुला असेल तर आता ती याच्या चॅट मध्ये टाकू शकते. ओके चॅट मध्ये टाक मध्ये, आणि मराठी गीतायोगचा जो आहे त्याच्यावरही टाक आणि सुरू करून देशील, तर हे संपल्यावर तिथे करून पाहू आपण आणि मग नाही तर मग पुढच्या सुरू करू. एक मिनिट बस बंद नको करू, पहिले मला लिंक काढू दे. हो हो तर हे मागच्या आणि त्याच्या पुढे होतं, शुभ अशुभ फलाय रेव मोक्षसे कर्म बंधन संन्यास योग युक्त आत्मा विमुक्तो माम उपैश्यसी. शुभ असो अशुभ असो, चांगलं हो वाईट हो, आपल्याच्याने जमू न जमो, नीट झालं नाही नीट झाला, पण त्याच्या मनाने जर विचार केला, मनाने त्याचा जर विचार पण केला तर त्याला काही अर्थ नाही, चांगलं हो वाईट हो दोन्ही पसार. शुभ अशुभ फले रेवा. चॅटमध्ये माधवीनी दुसरी लिंक टाकली आहे, ती वाटलं तर प्रयत्न करू शकता, नाही तर काही हरकत नाही. आजच्या दिवस छोटा जरी झाला गुढीपाडाच्या निमित्ताने, पुढच्या रविवारी सुरू करू. नो नो वरीज. हे सारांश जरी यावेळेस होऊन गेला, कदाचित श्रीकृष्णाची इच्छा असेल की पुढच्या रविवारी पूर्ण अनुवाद आहे, आज बरोबर अजून त्याला त्याचं कौतुक करून घ्यायचं असेल बहुतेक एवढं, तर पुढचा श्लोक मी करायच्या आधी ते संपेल आपोआप. नाही 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 पुढच्या हे त्याची मर्जी, त्याची हरी इच्छा हरी अर्पण. तर शुभ अशुभ फलय रेवा, जे झालं जसं झालं आपल्याच्याने आपलं चांगलं केलं, मुख्य त्याचा विचार करून जर केलं, त्याला जर हरी अर्पण जर केलं, मोक्षसे कर्म बंधने, मग बंधन नाही बांधू नाही शकणार कोणी. चाह गई चिंता मिटी मनवा बेपरवा, जिनको कछुन चाहिए वो शाहन केशा. महाराज गणिकम्मा मुख्य कोण महाराणी, जर काही नको सगळ्यात मोठी महाराणी, सगळ्या संतांचं एक मत, मुख्य सम्राज्ञी कोण जिला काही नको, जिनको कछू न चाहिए वो शहन के शाह, तिच्या समोर सगळे नतमस्तक आहे. अनुसूया होती तशी अत्री ऋषींची पत्नी, अल्पसंतोषी अल्पसमाधानी संतुष्ट, प्रेम आनंद आदर दुसऱ्यांचा सन्मान देण्याचं कार्य फक्त करायचं. कोणाशी बोलल तर गोड शब्द बोलल, कोणी घरी आलं तर काहीतरी देण्याचा पहिले विचार करेल. आत्ताच ऐकला याला काय देऊ त्याला काय देऊ याला काय देऊ, काहीतरी देऊ, दिल्याशिवाय नाही पाठवणार. सत खाणं पिणं नुसतं नाही, सतत काही ना काही सगळ्यात सुंदर देण्यासाठी प्रेम सर्वोच्च सबसे ऊची प्रेम सगाय. विदुराकडे तिने केळ कचऱ्याच्या पेटी टाकून राहिले, त्याच्याकडे कोणा केळाचे साल देऊन राहिले, कारण इतकी प्रेम विभोर झाले.
आणि महाराज केळाचे सालही खाऊन राहिले. उष्टे माष्टे कसेही बोर देऊन राहिले, खाऊन राहिले. कारण प्रेम, तर जो कोणी येतो आहे घरी, जो समोर आहे, जी उभी दिसते, जिच्याशी बोलते, त्याच्या तोच आहे सगळ्यात मोठी गिफ्ट, सर्वोच्च प्रेमाचं. म्हणजे प्रत्येक शब्दातून व्यक्त, मनसा वाचा करुणा, प्रत्येक शब्दातून प्रेम ओतप्रोत व्हायला जाऊ शकतो, प्रत्येक कार्यातून क्रियेतून. मग मोक्ष, तात्काळ मोक्ष सांगितला श्रीकृष्णाने, कारण संन्यास योग झाला, बाकी सगळं सोडून दिलं, प्रेम धरलं. आता युक्त आत्मा विमुक्त माम उपाश्यसी, मला येऊन मिळते ती पुढच्या मृत्यू झाल्यावर, या झंझटीतून मुक्त होऊन, कर्मबंधनातून मुक्त होऊन, हे श्रीकृष्णाचे वचन आहे भगवद्गीतेत मागच्या वेळेस झालेले. कारण तुम्हाला समोहम सर्व भूतेषु. ओके, ठीक आहे माधी. सो माधीने तिची झूम लाईन सुरू केली आहे, जी चॅट मध्ये आहे ती. प्रयत्न करून पाहू आपण, ठीक. आणि गीता योग मध्ये टाकलेले राहील तिने, जमलं तर ठीक आहे तिथे पुन्हा, नाही तर काही हरकत नाही, पुढच्या वेळेस सुरू करू. चांगला व्यवस्थित अर्धा तास मिळाला तरी पण जवळपास, आणि ध्यानही झालं आपला. समोहम सर्व भूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रिय, मी सगळ्यांमध्ये इक्वली आहे, कोणी द्वेष नाही, कोणी प्रिय प्रिय असं नाही, सगळ्यांमध्ये सेम आहे. ये भजन्ति त्वाम भक्त्या मयि ते तेषु, पण जो विशेष प्रयत्न करून माझ्याकडे येतो तो पण त्यांच्याकडे मी पण विशेष प्रयत्न करून जातो. सिंपल इक्वेशन है, चांगला त्याचा हिशोब आहे, सरळ हिशोब आहे, सरळ आहे. राम, श्रीराम गुढीपाडव्याचा. इथपासून आपण पुढच्या, इथपर्यंत झाला होता, पुढचा श्लोक करणार होतो. आता जर ही लाईन कटली तर पुढच्या वेळेस सुरू करू तिसावा श्लोक. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाव साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो विस. यदि कोई अतिशय दुराचारी भी अनन्य भाव से मेरा भक्त होकर मुझको भजता है तो वह साधु ही मानने योग्य है, क्योंकि वह यथार्थ निश्चय वाला है, अर्थात उसने भली भांति निश्चय कर लिया है कि परमेश्वर के भजन के समान अन्य कुछ भी नहीं. अपी म्हणजे जरी सुद्धा, अपी च जरी सुद्धा, दुराचारो दुराचार्य वाईट व्यक्ती असेल, खरोखर दुष्कृत्य करणारे गुंडे असतील, बदमाश लुच्चे चोर लफंगे, सतत दुसऱ्यांचं नुकसान करणारे. अपिचेच दुराचारो भजते माम, माझ्याकडे जर वळले, माझं भजन जर करायला लागेल, अनन्य भाव, बाकी सगळं सोडून, अनन्य, अन्य अन्य नाही, अनन्य. भजन म्हणजे दुर्योधन जर बसला आणि ढोल वाजवायला लागला सतत, तसं नाही. भजन बुद्धी युक्त जजन, विचारपूर्वक, मनातल्या मनात विचारपूर्वक. अपिचेत दुराचारो भजते माम अनन्य भाग. उद्बत्तीच्या धुराने खोकला झाला, बाकी काही नाही. सुरू आहे तोपर्यंत सुरू राहू देऊ. वाईटातल्या वाईट जरी चुका झाल्या असेल, कितीही दुष्कृत झाले असेल, नको बोलायला ते बोलल्या गेलं असेल, असं नव्हतं करायला हवं ते केलं गेलं असेल, हे मी ते म्हणूनच मी तरलो, प्रामाणिकपणे मी माझी स्वतःची गोष्ट सांगतो, नाही तर माझा उद्धार शक्य नव्हता. आणि ह्याच वचन इथे खरंच करून दाखवलं त्यांनी, प्रत्यक्ष आहे माझ्यासाठी, माझा तो अनुभव आहे, म्हणूनच शब्दांची किंमत आहे, तरच वजन असते शब्दांमध्ये, अनुभव असेल तर, पोपटपंची नाही आहे. पण हा श्लोक बिलकुल प्रगट आहे माझ्यासाठी. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भा, जेव्हा डोक्यात प्रकाश पडला की ओ हो हो हो, अरे बापा बापा, अरे सगळे कृष्ण, सगळीकडे एकच तो कृष्ण, अखिल ब्रह्मांड मा एक तो श्रीहरी, मेरा तो गिरधर गोपाल दूसरा ना कोई, यारे देख तारे कहे कृष्ण उपदेश, गौरांग महाप्रभु मीराबाई नरसी मेहता, बरे झाले आजीवारी नाही पडलो मृत्यूचे आहारी,
वाचो न आलो एथ वरी उरले हरी तुम्हार पण तुकाराम बुआ। तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे ज्ञानेश्वर महाराज। भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम ऊढमते आदि शंकराचार्य। हे लक्षात आलं एकदम डोक्यात प्रश्न की काय म्हणून राहिले हे लोक। एकच तो आहे आपोआप पटपट पटपट सगळं सुटून गेले। एक दुर्गुण सुटल्याचं सगळे सुटायला लागले। अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग। तर मग साधुरेव, मग तो पुरुष ती स्त्री साधू साध्वी झाली, साधूच झाला। मंतव्य, माझं मत आहे, कृष्ण म्हणतो हे धंदे सोडून दुसऱ्यांचं नुकसान करणं, कसंही वाईट बोलणं, आपलं स्वतःचं स्वार्थ साधणं, इतरांच्या भल्याचा विचार न करणं, हे सगळे जे कुठलं ज्याचं कोणाचं जे काही दुराचार असेल। तर रावणाला रामाने म्हटलं अजूनही आहे, शेवटच्या दिवशी युद्धाच्या उद्या उद्या फायनल शेवटचं युद्ध होणार, एक तू राहशील ना, तर मी रावणानेच म्हणून ठेवलं अजूनही क्षमा करायला तयार आहे। मान सन्मानपूर्वक सीतेला परत कर, मी अजूनही क्षमा करतो। कृष्णानी म्हटलं